गणेशोत्सवामध्ये लाडक्या बाप्पाच्या दर्शनासाठी बाप्पांच्या मंदिरामध्ये भाविकांची गर्दी वाढू लागली आहे. आई आणि लेकाचं नातं हे अत्यंत घट्ट आणि जवळीक असतं. असंच गणपती बाप्पा आणि आई पार्वती यांचं प्रेम दर्शवणारं मंदिर वाशिम जिल्ह्यातील हिवरा गणपती इथं आहे. जवळपास 107 वर्षापूर्वी इथं बाप्पाची स्थापना करण्यात आली असून हा बाप्पा भक्तांच्या नवसाला पावतो अशी भक्तांची भावना आहे. तर हिवरियाचा गणपती मनोकामना पूर्ण करतो म्हणून भक्त दुरून दुरून इथं दर्शन आणि नवस फेडण्यासाठी येत असल्याचं बोललं जात आहे. याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी पंकज गाडेकर यांनी. गणेश चतुर्थीला गणपती बाप्पा घरोघरी स्थापन झालेले आहेत तर गणपती बाप्पाचे मंदिरं सुद्धा गजबजलेले आहेत. मी सध्या वाशिम जिल्ह्यातील हिवरा गाव आहे. या हिवरा गावामध्ये जे गणपती बाप्पाचं मंदिर आहे या मंदिरामध्ये आहे आपण या ठिकाणी बघू शकतो की मोठ्या प्रमाणात मी बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी भक्तांची गर्दी लागून आहे. मोठ्या प्रमाणात मी भक्त या ठिकाणी दर्शन घेण्यासाठी आलेले आहेत. या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे या मंदिरामध्ये गणपती बाप्पा आणि आई पार्वती हे असं एक या ठिकाणी मंदिराचं एक स्वरूप आहे. ज्या जे महत्त्वाची बाब म्हणजे की देशामध्ये किंवा राज्यामध्ये कुठेही असं मंदिर आपल्याला पाहायला मिळत नाही असं एक मंदिर जे आई आणि मुलाचं प्रेम दर्शवणारं मंदिर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि या मंदिरामध्ये मोठ्या प्रमाणात मी भाविक जे आहेत ते दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी येत असतात. या मंदिराचे जे काही सचिव आहेत ते सचिव सध्या आपल्यासोबत या ठिकाणी आहेत. त्यांना आपण विचारूयात काय सांगाल या मंदिराबद्दल. मंदिराचं म्हणजे नवसाचा गणपती म्हणून या भागात प्रसिद्ध असा गणपती आहे आणि त्याच्यामुळं दर चतुर्थीला यात्रा भरते इथं आणि लांबून लांबून दुकानं सुद्धा येतात. पेढे प्रसादाची आणि स्टेशनरी शेगाववरून दुकानं येतात आणि लोक इथं नवस बोलतात. भाविक भक्त नवस बोलतात आणि ते नवस फेडण्यासाठी पुन्हा रिटर्न येतात आणि नवस फेडतात. इथं नगरभोजन सुद्धा बरेच वर्षातून 9 नगरभोजन होतात. सर्व लोक ते नवस फेडायला इथं येतात. पंक्ती उडवतात इथं आणि जे काय पैशाचं कशाचं नवस बोलला ते नवस पूर्ण झाला की इथं ते फेडण्यासाठी येतात. याबरोबरच आता समजा गणेश महोत्सव सुरू आहे. या गणेश महोत्सवामध्ये या ठिकाणी काय काय उत्सव साजरे केले जातात, कोणते कोणते कार्यक्रम या ठिकाणी घेतले जातात? पूर्ण आपलं म्हणजे धार्मिक कार्यक्रम, भजन कीर्तन भारूड वगैरे पूर्ण धार्मिक कीर्तन इथं आपण कार्यक्रम ठेवतो. विविध कार्यक्रम या ठिकाणी ठेवतो. मात्र या मंदिराचं जर वैशिष्ट्य पाहिलं गेलं तर कुठेतरी आई आणि मुलाचं जे प्रेम असते या मंदिरातून आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. कारण की गणपती आणि पार्वती हे असं एक मेळ मंदिर असेल की या ठिकाणी आपल्याला ती दोघं जण सोबत पाहायला मिळते. जवळपास गणपती आणि पार्वती यांचं मंदिर कुठेच नाही आहे. त्याच्यामुळं इथं माता पार्वतीची सुद्धा स्थापना करण्यात आली. गणपती सोबत पार्वती माता बी असाव अशा कल्पनेतून ते साकार. नक्कीच कुठेतरी देशभरातील किंवा महाराष्ट्रातील बहुधा हे एकमेव असं मंदिर असेल की जिथे गणपती आणि पार्वती हे दोघंही या ठिकाणी या मंदिरामध्ये आहेत आणि दोघांचाही आशीर्वाद घेण्यासाठी दुरून दुरून भाविक भक्त या ठिकाणी येत असतात. आपल्यालाही या मंदिरामध्ये जर दर्शन घेण्यासाठी यायचं असेल तर वाशिमपासून अवघ्या 20 किलोमीटरवरती हिवरा गणपती म्हणून एक गाव आहे. या गावामध्ये हा गणपती बाप्पा विराजमान झालेला आहे. पंकज गाडेकर, न्यूज 8 महाराष्ट्र, वाशिम.